नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील फसवे मंत्री वडेट्टीवार यांची हकालपट्टी करा चित्रा वाघ रत्नागिरी महाविकास आघाडी सरकारच्या नाकारतेपणामुळे मराठा समाज आणि ओबीसींचं आरक्षण रद्द झालं आहे या शासनाने जनहिताचं एकही काम केलेलं नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यावर बोलतच नाहीत आणि बोलणारे मंत्री विजय वडेट्टीवार फसवणूक करत आहेत दररोज विधानं बदलत आहेत त्यामुळे त्यांची हाकालपट्टी झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी त्याचा राजीनामा मागावा अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सौ चित्रा वाघ यांनी केली ओबीसी आरक्षणासाठी भाजप महाराष्ट्रात छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सव्वीस जून रोजी एक हजार ठिकाणी आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली कोरोनामुळे नियम पाळून हे आंदोलन करण्यात येणार आहे आज शासकीय विश्रामगृहात ही परिषद झाली यावेळी वाघ म्हणाल्या की आरक्षण रद्द झालं ते या नाकरत्या सरकारमुळेच न्यायालयाने पंधरा महिने दिलेले असूनही मागासवर्ग आयोग गठीत केला नाही डेटा दिला नाही यात सरकारने जराही स्वारस्य दाखवलं नाही सत्तेतले मंत्रीच चिंतन बैठका घेत आहेत आंदोलन करत आहेत कसले आणि कोणाविरुद्ध करत आहेत आयोग आयोग करण्यासाठीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे धूळखात पडली होती सर्व मंत्र्यांनी एकत्र येऊन आयोग गठीत करायला हवा होता ओबीसी मंत्री वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी आयोग गठीत करतो असं सांगितलं पाच दिवसांपूर्वी आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही असंही जाहीर केलं परंतु आता कालच निवडणूक का आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत त्यामुळे या सरकारला ओबीसींचं आरक्षण काढून घ्यायचं आहे फसवे कामचुकार मंत्री वडेट्टीवार यांना त्या खुर्चीत बसण्याचा अधिकार नाही असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला पत्रकार परिषदेला रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ विनय नातू महिला मोर्चा अध्यक्ष प्राजक्ता रुंबडे सरचिटणीस राजेश सावंत माजी विमू जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन हे उपस्थित होते